कोठारे कशाच कोठारे बोला बोलत चला कशाचे कोठारे कशाच धान्याच नाही दुर्गंधीच दुःखाच भांडार आहे तरी या शरीराला आपण साबण लाव लक्ष लाव हवन लाव संतूर लाव इंग्लिश मिडियमने तर नावच बदलून टाकलं या साबणाचं एकाला विचारलं कोणता साबण या तो म्हणे संतूक्स म्हणलं कस काय म्हणे संतूर आणि लक्स दोघं एकत्र वापरतो संतूक्स असं एवढं आपण लावतो पण तर शरीर टिकतं का ज्याच लहानपणी कुणी यावं व्हावं किती छान तोच माणूस जर तोच मुलगा बाबा झाला अहो दूर वाहतो नको का बदललाय माणूस फक्त शरीराची रचना बदलली सुरकुती आल्या ना तरी पावस वाटत नाही शेवटी या शिरा एवढं प्रेम करतो आपण आणि आत्म्याचं दुसरं पाहून टाकतो आणि या शरीरासाठीच बसलेला आहे तो काळोबा देह जाईल जाईल माणूस गेल्यानंतर जर आपल्याकडनं त्याची सेवा झाली नसेल तर त्याच्या गेल्यानंतर नामजप झाला पाहिजे श्रवणम कीर्तनम झालं पाहिजे ही भक्ती आहे कीर्तन ही सुद्धा भक्ती आहे त्या भक्तीचं नामस्मरण गेलं पाहिजे वरतीपर्यंत जसं आमच्या वैकुंठवासी हरिभक्त प्राण संभाजी बाबांनो त्यांच्या वडिलांना भगवत प्राप्ती व्हावी म्हणून 100 कीर्तनाचा संकल्प केला तोच संकल्प आजोबांच्या साठी आमच्या रोहन दादांनी केला बरोबर आहे राजेश दादा दादांनी सांगितलं ते कीर्तन पूर्ण करणार आहे खऱ्या अर्थानं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी सांगावं लागत नाही सांगावं लागत नाही असं कर म्हणून असं कर नाही मी तसंच करतोय तुमची सांगायची गरज नाही आजसाठी केला होता बघा दोन जणांचा अट्टा सांगतो दोनच परवा सांगतो लक्षात घ्या बार काही नाही एकेकाळी चक्रवर्ती सम्राट असणारा धृतराष्ट्र माहिती धृतराष्ट्र कोण 100 कौरवांचा बाप 100 मुलं घाबरायचं नाही कुणाला चक्रवर्ती सम्राट प्रति होते ते कोण धृतराष्ट्र ते धृतराष्ट्र चक्रवर्ती होते बघा आपण गीतेचा एक श्लोक ऐकतो ऐकत नाही पाठच करतो स्वतःला भाग्यशाली समजतो पाणी पण इतका अभिमान आहे आमच्या धृतराष्ट्रानं स्वतः भगवंताच्या मुखातून लाईव्ह गीता ऐकली श्रीमद भगवद्गीता 700 श्लोकांची ऐकलीच नाही त्या भगवद्गीतेमध्ये स्वतःचा एक श्लोक आहे या आंधळ्याचा पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता उत्सवा मामका पांडवचे व किम कुरुवत संजय संजय सांग मला त्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये काय चालू पहिला श्लोक असं म्हटलं जातं श्रीमद भगवद्गीता ऐकली की माणसाला जगावं कसं पडतं कसं जगावं हे कोण सांगतो बोलत चला बऱ्याच जणांना भेटेल कसं जगावं कोण सांगतो कसं मरावं कोण सांगतो भागवत ग्रंथ बघा कसं जगावं हे जर भगवद्गीता सांगत असेल तर ते प्रत्यक्ष
भगवंताच्या मुखातून धृतराष्ट्राने ऐकलं. श्री गीता प्रश्न शोकाची गीता ऐकली तरी त्या आंधळ्याला कळालं नाही. आंधळा आता म्हणतोय बरं का मेल्यावर त्याच्याच आता म्हटलोय मी तो घेतल्यानंतर तरी त्याच्या समोर 100 मुलं मारले गेले. का मारले गेले तो भाग नंतर सांगेल कधी प्रसंग आला तर. कोणी मारले, कसे मारले, का मारायचे होते. 100 मुलं गेले आणि तो धृतराष्ट्र शेवटी कुणाच्या घरी आला खायला? पांडवांच्या. पांडवांच्या घरी भोजन करायचा. पांडवांनी सांगितलं कौरव संपले, वैर संपलं. छत्रपती पण सांगतात मृत्यू झाला, शत्रू संपला, वैर संपलं. तस कौरव संपले, धर्मराज राजे झाले युधिष्ठिर. आता पांडवांच्या घरी खायला यायचा कोण? कोण यायचा? 100 कौरव कोणी मारलेत माहितीये का? कोणी मारले? भीमदादा. ऐका, पांडवांनी मारलेत, लक्ष द्या. भीमदादाने मुख्य मुख्य कौरव मारलेत. सगळेच मारलेत खऱ्या अर्थानं, पण मुख्य मुख्य कौरव दुःशासन, दुर्योधन. सांगेल मी कसे मारले, काय मारले त्याच्या बाई. धृतराष्ट्र घरी, पांडवांच्या घरी यायचा, जेवणाला बसायचा. कोण? धृतराष्ट्र जेवणाला बसायचा आणि भीम त्याच्या समोर यायचा. ऐ काय खातो आमचं? 100 पोरं मारले, स्वतः साक्षीदार होतो. दुःशासन असा पाहिला. कोणत्या बापाला आपल्या मुलाचं मृत्यूचं कथन ऐका वाटेल जेवताना? वाटेल का? अरे मेलेलं बरं. धृतराष्ट्राची 100 पोरं मेली तरी धृतराष्ट्र तब्येतीने चांगला होता आणि तो पंचपक्वानाचं जेवण खात होता तरी असं होत होता. धर्मराजाने 1 महिन्यानंतर विचारलं, काका श्री हाऊ आर यू? म्हणे लुकडू लुकडू. कसे आहेत तुम्ही? म्हणे बारीक. म्हणे का बर? जाऊ दे मग. म्हणे आपलेच दातानी. म्हणे काय झालं? मी जेवणाला बसलो का भीम येतो. हे आंधळ्या तुझे कसे मारले? 100 पोरं सांगू? एक एकची कहाणी सांगतो म्हणे. आताशी 30 संपवलेत म्हणे. एकच महिना झाला. इकडे भीम, उद्यापासून काका जेवणाला बसले की त्यांना असं कथन करायचं. आपल्या आपल्या शीर्षामध्ये जसं तुम्ही सांगा तसं. भीम दादा इतका चतुर होता, जेवण बसल्यावर सांगायचं नाही ना, मग जेवणाच्या अगोदर सांगायचं. एक तास स्वयंपाक तिकडे चालू झाला का? हे आंधळा इकडे, तूच इकडे. म्हणजे असं नाही म्हणायचं, मी म्हणतोय काका श्री इकडे या. तो कसा मारला मी दुर्योधन? हसून सांगायचं. तो धृतराष्ट्र विचार करायचा आता तर मेलेलंच बरं म्हणे. जंगलात गेला चक्रवर्ती सम्राट, आगीचा वणवा लागला. जिकडे जावं तिकडे जा, तिकडे अग्नीच आहे. कारण का तो काय आंधळा आहे? अग्नीत भस्म झाला. कोण? चक्रवर्ती धृतराष्ट्र. आणि एकीकडे तुकोबारायचं झालं कसं? अट्टास. याचा काय अट्टास होता? मला राज्य मिळावं
त्याचा राज्यभिषेक माझा युवराज दुर्योधनानं करावा. कोणाचा? आता सुद्धा चक्रवर्ती सम्राटचा.